नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती इथे, जसं मी 4-5 वर्षाआधी आलो होतो, हे आमच्या संसद तालुक्यातलं अतिशय प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे, ते म्हणजे श्री अर्धनारीश्वर ज्योतिर्लिंग मोगाव हवेली। हे मोगाव हवेली नावाचं गाव आहे, जे संसद जे आमचं शहर आहे, संसद तालुक्यातलं संसद, त्याच्या फक्त 6 किलोमीटर दूर आहे। आणि आपलं जे प्रसिद्ध अतिशय जामसावळी मंदिर आहे, तिथूनही मला वाटते ते 7-8 किलोमीटर दूरच असेल, खूप काही दूर नाही आहे। तर जर तुम्ही कधी जामसावळीला आला तर हे ठिकाण नक्की एक्सप्लोअर करू शकता। तर आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊ आणि बघू या ठिकाणाची अजून माहिती। चला, तर मित्रांनो, इथे जे माहिती दिलेली आहे त्याच्यावरून काही गोष्टी ज्या मला ठळक समजल्या, त्याच्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे हे जे अर्धनारीश्वर ज्योतिर्लिंगाचं जे मंदिर आहे, अतिशय पुरातन आणि प्राचीन आहे। आणि वेळोवेळी याला म्हणजे बनवण्यात आलेलं आहे जे मंदिर आहे, ते शिवलिंग जे आहे ते खूप प्राचीन आहे। आणि त्याच्यानंतर या मंदिराची एक विशेषता आहे की हे जे मंदिर आहे ते सर्पिणी नदीच्या काठी बसलेला, या साईडला सर्पिणी नदी आहे म्हणून दाखवतो थोडं। हे जे तुम्हाला ऋषी मंदिर दिसत आहे, या जे हे मंदिर दिसत आहे तुम्हाला कडस, त्याच्यामागे एक सर्पिणी नदी वाहते, जी आपल्या संसद तालुक्यातली एक महत्त्वाची नदीपैकी आहे। ती सर्पाच्या आकारात वाहते, त्याच्यामुळे त्या नदीला सर्पिणी नदी म्हणण्यात येते। तर हे जे मंदिर आहे आपलं, ते सर्पिणी नदीच्या काठी बसलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट की या मंदिराची अजून एक विशेषता जी इथे लिहिली आहे की या मंदिराची जे वास्तुसंरचना आहे ते महामृत्युंजय मंत्रावर आधारलेली आहे असं सांगण्यात येते। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे जे लिहिलेली आहे की जर तुम्ही गंगोत्री केदारनाथ धाम ते आपलं रामेश्वरमध्ये एक रेषा जर आखली तर त्या रेषेच्या अगदी मध्ये हे मंदिर येते। तर अतिशय प्राचीन, अतिशय महात्म्य असलेले मंदिर आहे। चला आतमध्ये जाऊया आणि अजून बघूया, दर्शन घेऊ। धन्यवाद। मॅप दिलेला आहे, जसं मी बाहेर तुम्हाला सांगत होतो की हे जे मंदिर आहे जामसावळी मंदिराच्या अगदी जवळ आहे, इथे दिलेलं आहे कशाप्रकारे तुम्ही येऊ शकता। तुम्ही जामसावळी मंदिर पण बघू शकता, त्याच्यानंतर गोखला वॉटरफॉल, अर्धनारीश्वर मंदिर, इकडे नंदेवानी डॅम आहे, तो कधीतरी आपण एक्सप्लोअर करूया। छानसं असं इथे त्यांनी मॅप दिलेला आहे, पूर्ण संसद तालुक्यातले प्रसिद्ध स्थळ याच्यात कवर केलेले आहे जवळपास। तिथे बघू शकता, जसं बाहेर मी तुम्हाला सांगितलं होतं, चित्राच्या माध्यमातून यांनी सांगितलेलं आहे की केदारनाथ ज्योतिर्लिंग आणि रामेश्वर केदारनाथ धाम आणि रामेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे त्याच्या अगदी मध्ये आपलं हे अर्धनारीश्वरचं ज्योतिर्लिंग आहे, ते तुम्ही बघू शकता। तो दोस्तों, अभी महाराज जी हमारे साथ है, ये मंदिर में हमने दर्शन किए, तो महाराज जी हमें इस मंदिर के बारे में थोड़ी जानकारी बताएंगे। हाँ महाराज जी, ये अर्धनारीश्वर मंदिर है जी, मोगा हवेली जी, सोनसर तहसील जी, जिला छिंदवाड़ा जी के अंतर्गत आता है, और ये बहुत प्राचीन है जी। इसको हमारे 3 पीढ़ी के लोग भी नहीं जानते कि तब से ये लिंग जो है यहाँ पर अर्धनारीश्वर के रूप में है जी। और लोग आते हैं, भक्त लोग आते हैं जी, दर्शन करते हैं जी, अपनी मनोकामना रखते हैं
उनकी मनोकामना पूर्ण होती है। सरपणी नदी हाँ, इससे काल सर्प योग भी करता है आपका पितृदोष योग जो रहता है पितृदोष जिसके आम होता है उसका वो भी दोष जो है आपके दूर होता है आने से दर्शन करने से। मतलब बड़ा पौराणिक मान्यता है, बहुत बहुत पौराणिक मान्यता है यहाँ की। और ये समझ लो कि अगली तीन पीढ़ी के लोग नहीं जानते मान के लोग कब से है। स्वयंभू है, अर्धनारीश्वर है और ऐसा मान्यता है कि जैसे 12.5 ज्योतिर्लिंग है उसमें अर्ध जो है अर्धनारीश्वर आधा ज्योतिर्लिंग यही है। लेकिन अभी इसका जो है प्रचार प्रसार बिल्कुल बिल्कुल, तो इसीलिए हम भी हमारा यूट्यूब चैनल है उसके माध्यम से लोगों तक बात पहुंचाते हैं, जगह पहुंचाते हैं, जो भी होगा। तो चलिए, थैंक यू महाराज, धन्यवाद। Thank you.